नमस्कार मित्रांनो सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया म्हणजे भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये भरती निघालेली आहे याच्यासाठी ऑनलाईन अर्ज जे आहेत तुम्हाला दहा जुलै दोन हजार बावीसपूर्वी करायचे आहेत चांगली संधी उपलब्ध झालेली आहे जवळपास दोनशे दहा व्हॅकन्सीसाठी इथं भरती असणार आहे याच्यासाठी ऑनलाईन अर्ज कुठून करायचे त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्कीप न करता पहा पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा जेणेकरून असे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळत जातील चला तर बघूयात त्यांची जी ॲडव्हर्टाईजमेंट निघालेली आहे ती ॲडवर्टाईजमेंट मित्रांनो ही ॲडवर्टाईजमेंट आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाकडून अठरा जून दोन हजार बावीसला रिलीज झालेली हे ॲडवर्टाईजमेंट नवी दिल्ली येथून रिलीज झालेली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे भारतीय नागरिकाकडून मागवण्यात येत आहे जे या पदासाठी पात्र असतील एक सातपर्यंत सगळा क्रायटेरिया इथं ग्राह्य धरण्यात येणार आहे दोनशे दहा व्हॅकन्सी जिथं असतील ज्युनियर कोर्ट असिस्टंट या पदासाठी ग्रुप बीमध्ये नॉन गॅजेटेड या पोस्ट असणार आहेत लेवल सहाचं पेमॅट्रिक्स इथं मिळणार आहे इनिशियल बेसिक पे जे आहे इथं त्यांनी सांगितल्याप्रमाणे पस्तीस हजार चारशे बेसिक पे आहे ग्रॉस सॅलरी जे एक्झिस्टिंग रेट आहेत अलाउन्सेस आहेत त्यानुसार इथं असणार आहे त्रेसष्ट हजार अडुसष्ट आणि प्री रिवाईज स्केलनुसार पी बी टू ग्रेड पे जे आहे चार हजार दोनशे इथं मिळणार आहेत हे वॅकन्सीज टेन्टेटिव्ह असतील याच्यामध्ये बदल होऊ शकतो क्वालिफिकेशन तुम्हाला बॅचलर डिग्री लागेल कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पस्तीस वर्ड पर मिनिट इंग्लिश टायपिंगचा कोर्स पाहिजे कॅम्प्युटरवर झालेला आणि कॅम्प्युटर चालवण्याचं चा नॉलेज असणं गरजेचं आहे अठरा ते तीस जर वय असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता आणि हे वय एक जुलै रोजी असायला पाहिजे एज रिलॅक्सेशन इथं ठरलेल्याप्रमाणे कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे इथं देण्यात येते एस सी एस टी आणि ओबीसी कॅन्डिडेटला ज्या ऑर्डर्स असतील जे नोटिफिकेशन असतील त्याच्यानुसारच जे स्टे शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब किंवा फिजिकल चॅलेंज असतील त्यांना इथं आरक्षण मिळणार आहे एक्झॅमिनेशन कशा पद्धतीचे असणार आहे याचीसुद्धा माहिती सांगितलेली याच्यामध्ये शंभर क्वेश्चन्स असतील त्याच्यामध्ये पन्नास क्वेश्चन जनरल इंग्लिश क्वेश्चनचे असतील पंचवीस जनरल ॲप्टिट्यूड क्वेश्चन्स असतील आणि पंचवीस जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स असतील दोन तास तुम्हाला इथं मिळेल आणि निगेटिव मार्किंग इथं असणार आहे चारास एक जे आहे ते वन बाय फोरचं इथं निगेटिव्ह मार्किंग आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप असा कॅम्प्युटर नॉलेजचं पंचवीस गुणांसाठी पंचवीस क्वेश्चन असतील त्यानंतर जे टायपिंग आहे टायपिंगची टेस्टसुद्धा तुमची इथं होणार आहे ही जी टायपिंग टेस्ट आहे ती टेस्ट तुमची कॅम्प्युटरवर होईल आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप रिटर्न टेस्टसुद्धा इथं घेतली जाणार आहे याच्यामध्ये काय स्किल लागले हे पी डी एफमध्ये सर्व माहिती दिलेली आहे जे पात्र उमेदवार आहेत त्यांना अर्ज करायचा आहे सुप्रीम कोर्टाची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट ई एस सी आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन याच्यावरून आणि अठरा सहा दोन हजार बावीसपासून हे जे अर्ज आहेत अर्ज भरणं चालू झालेलं आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा, करा, करा। नॉर्मल जी जनरल सीसाठी फीज आहे ती पाचशे रुपये आहे आणि एस सी एस टी माजी सैनिक हँडिकॅप किंवा स्वातंत्र्यसैनिकाचे कॅन्डिडेट असतील त्यांना अडीचशे रुपये इथं फीज असणार आहे फीज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनंच पेड करायची आहे इतर कोणत्याही प्रकारे फीज इथं घेतली जाणार नाही त्यानंतर इथे जी क्लोजिंग डेट आहे ती दहा जुलै दोन हजार बावीस संध्याकाळी बारापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकता जनरल इन्स्ट्रक्शन त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथं जर फुलफिल तुम्ही क्रायटेरिया करत असाल तरच अर्ज करा कारण ते याची फी जी आहे ती नॉन रिफंडेबल असणार आहे आणि जे फॉर्मॅट सांगितलेलं आहे फोटोचा वगैरे ते पण एकदा व्यवस्थित बघा आणि त्याच्यानंतरच इथं अर्ज करा एकदा एक ॲप्लिकेशन तुमचं सक्सेसफुली सबमिट झालं की त्याच्यानंतर तुम्हाला कोणतंही मॉडिफिकेशन त्याच्यामध्ये करता येणार नाही तुमचा ॲप्लिकेशन नंबर जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित लिहून ठेवायचं आहे पुढे तुम्हाला ॲडमिट कार्डसाठी तो नंबर लागणार आहे जर तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज तिथं सादर केलेत तर जे लेटेस्ट अर्ज असेल तेच अर्ज इथं ग्राह्य धरला जाईल आणि एकदा पेमेंट केलं तर ते रिफंड मिळणार नाही परत त्यांनी सांगितलं आहे आणि कोणती कॅटेगरी वगैरे चेंज करायची तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिटवर केल्यानंतर करता येणार नाही त्याच्या अगोदरच काय करायचं तुम्हाला करायचं आहे है। फिजिकल हँडिकॅप असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला फॅसिलिटी आहेत रिटर्न टेस्टसाठी तुमचं कोणते टी ए डी ए इथं तुम्हाला मिळणार नाही ॲडमिट कार्ड पोस्टाने पाठवलं जाणार नाही ते ॲडमिट कार्ड तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरच मिळेल काहीही अब्जे जे अपडेट असतील ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असेल रिटर्न असेल टायपिंग स्पीडची टेस्ट कोणत्याही बाबतीसाठी तुम्हाला त्यांची वेबसाईटवर जायचं आहे फॅलिड ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तुम्हाला इथं मेन्शन करायचा आहे त्याची जी, जी पदभरती आहे रद्द करण्याचा किंवा त्याच्यात मॉडिफिकेशन करण्याचा अधिकार जी कोर्टाने आहे राखून ठेवलेला आहे सुप्रीम कोर्टाने तर नॉर्मली तुम्ही इथे अर्ज करू शकताय त्यांची वेबसाईट मेन डॉट एस सी आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन इथं आलं की वर नोटिफिकेशन जाते रिक्रुटमेंटचं तिथं नोटिफिकेशन जे दिसतं ऑनलाईन ॲप्लिकेशनचं त्या नोटिफिकेशनवर तुम्ही गेलात की तिथं तुम्हाला अप्लाय करण्यासाठी ऑप्शन मिळतील त्या ऑप्शन त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन असेल आणि इथं पहिली स्टेप त्यांनी सांगितली स्टेप्स टू अप्लाय ऑनलाईन तर पहिले अप्लाय फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म त्याच्यानंतर एक्झामिनेशन फीज पेड करायची इथं ॲप्लिकेशन फॉर्म आणि खाली न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन दिसतं इथून तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे जर त्याच्यानंतर लॉग इन करायची गरज पडली तर लॉग इनसुद्धा तुम्ही इथून करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीनं नॉर्मली इथं अप्लाय तुम्ही करू शकणार आहात तर ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा काय अडचण असेल तर ते पण कमेंट करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बटन ऑन करून